नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. सुरुवात करूयात एका ब्रेकिंगनं. कर्नाटकचे मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांची चिथावणीखोर वक्तव्य सुरूच आहेत. आता त्यांनी महाराष्ट्राला इंचभर जमीनही देणार नाही असं चिथावणीखोर वक्तव्य केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याजवळ माझी ही भूमिका स्पष्ट केली असं बोम्मई यांनी म्हटलंय. अमित शहांनी दोन्ही राज्यांची कोणतीही बैठक बोलावलेली नाहीये असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी अशी मागणी बोम्मई यांनी केलेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे वक्तव्य समोर आलेलं आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असं बोम्मई यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा नवा वाद निर्माण करणार आहे. या संदर्भात त्यांनी जे पी नड्डा यांच्याजवळ ही भूमिका मांडल्याचं देखील सांगितलंय. फडणवीसांनी या संदर्भात मध्यस्थी करावी अशी मागणीही बोम्मई यांनी केलेली आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या या भूमिकेनं एक नवा वाद निर्माण झालेला आहे. सीमावादाप्रकरणी फडणवीस आणि शहांनी मध्यस्थी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. शहांसोबत दोन्ही राज्यांची बैठक झालेली नाही असंही त्यांनी सांगितलं. सोबतच